कांद्यावरील असलेली निर्यात बंदी उठवावी व नाफेड करून कांदा खरेदी करण्यात यावा, याचबरोबर कांद्याला 35 रुपये किलो हमी भाव मिळावा, या शेतकऱ्यांच्या मालाला मिनिमम सपोर्ट प्राईस MSP मिळावी, या मागणीसाठी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे संसदेच्या गेटवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी कांद्यावरील निर्यात शुल्क आकारू नये, जाचकटी रद्द करण्यात याव्या, कांद्याला 35 रुपये किलो हमी भाव द्यावा, इतर शेतमालाला देखील ही MSP द्यावी, दुधाचे भाव वाढविण्याबाबत उपाययोजना व्हाव्या, शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे व नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ आजे, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, म्हाडाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, तसेच या आंदोलनामध्ये TDP समाजवादी पार्टी व इंडिया आघाडीच्या इतर खासदारांनीही सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले. MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव.